राज ठाकरेंनी देशद्रोही मुस्लिम आणि मशिदीच्या भोंग्यांना लक्ष केल्यानंतर त्यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस नेत्यांची वक्तव्य आणि राजकारण समाजाभोवती फिरतंय, पाहूयात. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्रातला हा सत्ता बदल, या सत्ता बदलाचं श्रेय पवारांनी अल्पसंख्याक समाजाला अर्थात मुस्लिमांना दिलंय. कोणाला हरवायचं हे मुस्लिमांनी ठरवलं होतं, म्हणून सत्ता बदलली असं पवारांचं म्हणणं आहे. असंच काहीसं म्हणणं काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाणांचंही होतं. काँग्रेस पार्टीने फैसला किया, तमाम हमारे मुस्लिम भाइयों ने भी कहा कि आप हमारा सबसे बड़ा दुश्मन बीजेपी है, पर बीजेपी को अगर रोकना है तो काँग्रेस ने इस सरकार में शामिल होना चाहिए, ये तमाम हमारे मुस्लिम भाइयों ने भी कहा. और इसीलिए काँग्रेस पार्टी आज हुकूमत में महाराष्ट्र में है. सत्ता बदलाचं श्रेय मुस्लिमांना दिलं जात असतानाच मशिदीच्या भोंग्यांना लक्ष केलं राज ठाकरेंनी. धर्म प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये ठेवावा आणि त्याच्यासाठी मशिदीवरचे जे लागणारे भोंगे आहेत हे भोंगे देखील तितकेच बंद झाले पाहिजेत. हे देवा तेव्हाच मी बोललो होतो. नमाज पढू नका आम्ही सांगतोय, नमाज पढा ना, जरूर पढा, तो तुमचा धर्माचा विषय, भोंगे लावून कशाला पडताय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या वक्तव्याचा प्रकाश आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांनी जोरदार समाचार घेतलाय. अपना ढोल बजाना कि पाकिस्तानी मुस्लिम यहाँ पर है, बांग्लादेशी मुसलमान है, उसके खिलाफ हमको लड़ना है, ये सिर्फ बयानबाजी कहना और फिर कहना नहीं, बम्बई के इस इलाके में जो रहते हैं ये सब पाकिस्तान है, बम्बई के उस इलाके में जो रहते हैं वो सब बांग्लादेशी है, बिना तथ्यों के आधार पर कुछ कहना मैं समझता हूँ कि गलत है. तर त्यांना असं वाटलं की आता एक नवीन एक जमीन तयार झालेली आहे त्यांच्यासाठी, तर त्याचा उपयोग करून घ्यायचं. पण आज लोक इतकं हुशार झालेले आहे की तुम्ही काहीही बोला, कितीही बडबड करा, लोकांना सगळं काही कळतं. तुम्हाला जे करायचं असेल तर जा, तुम्ही असं सभेमध्ये कशाला बोलतो, तुम्ही कोर्टात जा, तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांकडे जा, सरकारकडे जा आणि सरकारला सांगा की हे बिल आणा आणि करून दाखवा तुम्ही. सध्या राज्यात CAA NRC च्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय, त्या जो तो राजकारणासाठी आपापली पोळी भाजून घेतोय. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई.